माझे नाव नीलम निलमभेळकर माझ्या शाळेचे नाव पालेटेक विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल आणि मी विषय घेतला आहे मी झाड बोलतो आहे नमस्कार मी झाड बोलतो आहे मी आकाराने खूप मोठा आहे आणि मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे माझ्या आनंदी राहण्यामागील कारण असे की मी लोकांना लाभ पोचवतो मी मनुष्याला ऑक्सिजन प्रदान करतो आणि स्वतः कार्बन डायऑक्साईड ग्रहण करतो पण तरीही मला एक विचार पडतो की लोक माझ्यासोबत छेडछाड का करतात रस्त्याच्या कडेला मी एका जागी उभा असतो जाणारे येणारे लोक माझ्या सावलीत विसावा घेतात उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा घामाने शरीर थकते तेव्हा लोक माझ्या सावलीत येऊन बसतात माझ्या सावलीत बसून त्यांना प भरपूर आनंद भेटतो ते यासाठी मला धन्यवाद देखील करतात त्यांचे धन्यवाद ऐकून मला खूप बरे वाटते पण दुसरीकडे बऱ्याचदा विचार पडतो की लोक त्यांच्या लहानच्या स्वार्थासाठी मला नष्ट करून टाकतात मी आज एवढा मोठा होऊन गेलो आहे की मनुष्य किंवा प्राणी मला सहजासहजी नुकसान पोचवू शकत नाही रस्त्याच्या कडीला मला पाहून लोक माझी प्रशंसा करतात ते म्हणतात की वा किती मस्त झाड आहे काही लोक माझी फळे खाऊन त्यांची प्रशंसा करतात प्राणी माझ्या लोमत्या बांधांची पाने खाऊन ते देखील माझ्यासाठी प्रार्थना करतात मी वातावरणाला प्रदूषित होण्यापासून वाचवतो मी माझ्या मुळाच्या मातीला घट्ट धरून ठेवतो माझे वय खूप झाले आहे पण मी हजारो वर्षांपर्यंत एका जागी उभा राहू शकतो उभा राहू शकतो मनुष्य कधी मला भीती वाटते मनुष्य कधी आला आणि मला कापून घेऊन गेला तर हेच विचार करून माझ्या अंगावरती शहारे येतात याचीच चिंता नाही मी मला सतवत सतावत असते पण मनुष्याला एवढं कळत नाही का मी त्यासाठी की ती उपयुक्त आहे आणि मला नुकसान पोहोचवणे म्हणजे निसर्गाला नुकसान पोहोचवणे आता कोरोना काळामध्येच माझ मी नव्हतो मला मनुष्याने नष्ट केलेलं तेव्हा तो तेव्हा मनुष्याला निस नैसर्गिक ऑक्सिजन भेटत होतं का म्हणून मी म्हणून माल मी तुम्हाला हे सांगतो आहे की मला नष्ट करू नका मी उपयुक्त आहे मी नसेल तर तुम्हाला नैसर्गिक ऑक्सिजन कोण देणार प्रत्येक जीवजंतू माझा उपयोग करून घेतात मी सगळ्यांची उपजीविका भागवतो काही लोकांचा व्यवसाय माझ्यामुळेच सुरू आहे माझ्यामुळेच काही लोक माझ्यामुळेच काही लोक आपली उपजीविका भागवत आहेत मीच खूप उपयुक्त आहे कारण की माझी लोक फळे तोडतात त्यांना विक्रीसाठी नेतात आणि मग त्यांना विकून त्यांचा व्यवसाय चालवतात माझा शरीराचा प्रत्येक भाग काही ना काहीतरी उपयोगाचा आहे पक्षी देखील माझ्या दाट फांद्यांमध्ये घरटी बांधतात ते देखील माझी पाने तोडून खातात मी त्यांनाही काही बोलत नाही आणि शक्यतो मी कोणालाच काही बोलत नाही प्रत्येक जीवजंतू म्हणजे उपयोग करून घेतो पण मी कोणालाच काही बोलत नाही आणि जोपर्यंत माझे अस्तित्व या पूर्ण भूतलावर म्हणजेच पृथ्वीवर आहे तोपर्यंत मी प्राणी किंवा मनुष्य याची सतत सेवा करत राहीन माझी सेवा मी अखंड सुरू ठेवेन जरी काही लोक त्यांच्या निष्पाप स्वार्थासाठी माल तोडत असतील काही लोक पैशांसाठी माझी लाकडी विकायला घेतात पण त्यांना पैसे असतील पण नैसर्गिक ऑक्सिजन कुठून भेटणार ते मनुष्य विचार करत नाही की मी त्यांच्यासाठी किती उपयुक्त आहे आणि जसं या मुलीने जसं रोपटं लावलं आहे तसं तुम्हीही लावा म्हणजे तुम्हाला नैसर्गिक ऑक्सिजन भेटू शकतं को तुमच्या मुलांना किंवा कोणाला साजी आजोबांना ऑक्सिजन भेटेल आणि हे या छोट्या रोपट्यानेही छोटं रोपटं मोठा तर होणारच आहे मग त्याचंही तुम्हाला काहीतरी ऑक्सिजन भेटेल आणि मी माझी सेवा अखंड सुरू ठेवेल धन्यवाद आणि झाडे लावा झाडे जगवा